प्रेम देवनी प्रेम मिले रे, प्रेम देवनी प्रेम मिले रे, प्रेम देवनी प्रेम मिले रे, प्रेम देवनी प्रेम मिले रे। न्याय जगती हा चालत से, न्याय जगती हा चालत से, प्रेम देवनी प्रेम मिले रे, प्रेम देवनी प्रेम मिले रे। न्याय जगती हा चालत से, न्याय जगती हा चालत से, प्रेम देवनी प्रेम मिले रे। न्याय जगती हा चालत से, न्याय जगती हा चालत से, प्रेम देवनी प्रेम मिले रे। न्याय जगती हा चालत से, न्याय जगती हा चालत से, प्रेम देवनी प्रेम मिले रे। कधी ना दुखी झाला नियमित वेळी उगवत से, सूर्य कधी ना दुखी झाला नियमित वेळी उगवत से। निरूप घेऊनी जनांचा, निरूप घेऊनी, निरूप घेऊनी जनांचा, परत फिरुनी येत असे। जगती हा चालत से, न्याय जगती हा चालत से, प्रेम देवनी प्रेम मिळे रे, प्रेम देवनी प्रेम मिळे रे। न्याय जगती हा चालत से, न्याय जगती हा चालत से, प्रेम देवनी प्रेम मिळे रे, प्रेम देवनी प्रेम मिळे रे, प्रेम देवनी प्रेम मिळे रे। नमस्कार। नमस्कार, मी अनुराधा अनिरुद्ध अष्टीकर आपण सर्वांचं आतुरालयाच्या यशस्विता या कार्यक्रमामध्ये परत एकदा मनपूर्वक स्वागत करते। काय मंडळी, कसे आहात सगळे? मजेत ना? छान छान छान। किती वेगळे वेगळे विषय आपण सरांच्या बरोबर चर्चेला घेतो आहोत ना, आणि किती तऱ्हेचं मार्गदर्शन आपल्याला सरांकडून मिळतंय। वा वा वा,
आयुष्याला एक वेगळी दिशा प्रत्येक गोष्टीतनं मिळते ना। आजही आपण असाच एक आगळा वेगळा विषय घेणार आहोत बरं का, पण त्याआधी बरोबर ओळखलं आता पाठ झालं ना तुमचं, पण नुसतं पाठ नाही, मनपूर्वक ती कृती ही झाली पाहिजे। ती कृती कोणती? तर मानस पूजा। 101 एपिसोड पासून 125 एपिसोड पर्यंत रोज आपल्याला न चुकता मानस पूजा करायची आहे आणि ती तुम्ही करत आहातच याची खात्री आहे। काय त्याचे रिझल्ट्स असतील, काय आपल्याला सर त्यावर सांगतील, हे आता अगदी थोडे आठवडे राहिले नाही का। 115-116 एपिसोड पर्यंत तर आपण आलो आहोतच। काही दिवसातच आपल्याला कळेल, काही आठवड्यात आपल्याला कळेल की सरांनी हे आमच्याकडून का करून घेतलं। चला तर मग तुम्ही ती कृती करत राहा आणि आजची चर्चा एन्जॉय करा। सर, खूप नवनवीन विषय घेतो आहोत आपण, या सगळ्या विषयांमध्ये ना सर माझ्या मनात एक प्रश्न आला की सगळेजण आपण धावतोय ते सुख मिळवण्यासाठी, मग हे सुख मिळवण्यासाठी धावत असताना किती मिळालं की धावणं थांबवायचं आहे आणि समाधानी आयुष्य जगता येणार। छान आहे, नेहमीप्रमाणे प्रश्न छान आहे, पण असं कधीच म्हणता येणार नाही की एवढं मिळालं की थांबलं पाहिजे। बघा, एक 4 दिवसापूर्वी आपण काही गोष्टी डिस्कस करत होतो आणि त्यावेळेला मी सहज तुम्हाला असं म्हणून गेलो की आज आराम करायचा आहे, लेट उठायचंय, पण आज आराम करून भागणार आहे का? उद्या परत उठायच आहे, लवकर उशिरा हवा तरी असला तरी आज झोपायचंय, उद्या परत उठायचंय। आणि त्याही पलीकडे एक विषय आपण असा घेतला होता की समाधान हा जो भाग आपण म्हणतो, रोज आपण जेवतोय पण त्या वेळेपुरतच समाधान आहे? परत 4 तास झाले की भूक लागते ना। मग जसं शरीराची एक सायकल चालू आहे की तुम्हाला भूक लागली पाहिजे, तुम्हाला झोप आली पाहिजे, ते खाल्लेलं पचलं गेलं पाहिजे, परत फ्रेश झालं पाहिजे, पण हे जे रुटीन चालू आहे या रुटीन मध्ये शरीर बाह्य गोष्टी काय करत आहे, तर धावत आहे। आतमध्ये या सगळ्या गोष्टी चालू आहेत, बाहेरच्या क्रिया म्हटलं तर धावतोय। कशासाठी धावतोय हेही अनेक जणांना माहित नसेल, पण धावतोय मात्र नक्की। आता तुमचा जो प्रश्न होता की किती मिळालं तर समाधान मिळू शकतं, फार कठीण आहे सांग। श्रीपाद श्रीवल्लभ असं म्हणायचे की एका उंधळीत मावेल एवढं पुरेस आहे। बर, आता एका उंधळीत मागेल, उंधळ केवढीशी एवढीशी, म्हणजे भिक्षा घेताना असं म्हणायचं की उंधळवर भिक्षा घ्या पुरेस आहे, म्हणजे काय तर करतल भिक्षा घ्या, करामध्ये तुमच्या जितकं राहील तितकी भिक्षा पुरेशी आहे। पण हे पण मी असं म्हणेन त्या वेळेपुरतच पुरेस आहे, कारण भिक्षा पण रोज मागायला पाहिजे। हे जोपर्यंत आपला श्वास चाललाय तोपर्यंत ह्या क्रिया सतत होतच राहतात। आता ही उंजळ जर आपण म्हटली, त्या उंजळीत मावणारा जो काही आनंद आहे किंवा उंजळ भर असलेल्या गोष्टीने जो काही आनंद माणसाला मिळतो हा विलक्षण आहे सर। खरंच पण उंजळ भर पुरे? अगदी, तुम्हाला सांगतो की एका उंजळीत फुलं घ्या हातामध्ये, छानशी उंजळवर फुलं घ्या आणि त्याचा सुगंध घ्या, वा काय समाधान वाटेल बघा। खरंय खरंय, मग ती फुलं चाफ्याची असोत, जाई जुईची असोत, चमेलीची असोत, मोगऱ्याची असो, कसली असो, पण ती एक उंधळवर घेतलीत ना तर त्याचं समाधान मिळत। तीच जर तुम्ही 2-4 फुलं घेतलीत तर फारस समाधान नाही मिळत, एक सुगंध आला असं म्हणतो आपण, पण उंधळवर फुलं आहेत ह्याचा आनंद वेगळा आहे। आणि तीच जर उंधळीत भरून वाहून गेली तर त्याचाही फार फायदा नाही, पायदळी तुडवली जातात। आणि याचं उत्तम उदाहरण लग्न कार्यात दिसत आपल्याला, लोकांना फुलं देण्याची हौस खूप, पण कधी कधी गुलाबाची देतात,
कधी कधी चाफ्याची देतात। आता माझ्यासारख्या पुरुषाला जर असं काही फूल दिलं ना तर मला कळतच नाही याचं काय करायचं। अगदी काय, हातात धरून सतत वास घेत राहणं ही काय सवय नाही आपल्याला। मग ते घेऊन एक तर खुर्चीत ठेवायचं, सोफ्यावर ठेवायचं, नाही तर खिशात ठेवायचं। कालांतराने ते फूल चुरगळलेलं दिसतं, त्याची मजा गेली ना। पण ज्या वेळेला तुम्ही एका उंधळीत फुलं घेता आणि त्याचा सुगंध घेता मन तृप्त झालेलं असत। आणि प्रयोग केला असेल म्हणजे असंख्य लोकांनी केला असेल। राधा सर तुम्ही सांगत असताना ना असं वाटलं की खरंच उंधळीत फुलं आहे आणि आपण सुगंध घेतोय त्याचा अनुभवतोय असं वाटलं। मन प्रसन्न होऊन जातं, दुसऱ्या शब्दात सांगायचं तर मन भरून जात। अजून काही करावं असं नाहीये, एक आनंदाचं वातावरण पसरून जात। बघा ह्याच्यामध्ये असं सांगताय ना की खूप तहान लागली तर माणूस काय करतो, ओंधळीत पाणी घेतो आणि या ओंझळभर पाण्याने तहान भागलेली असते। मी तांब्याभर पाणी पिऊन तहान भागते असं नाहीये, एक ओंझळभर का तर ते दोन हात एकत्र आले आहेत आणि त्या ओंझळीमधून जेव्हा आपण पाणी पितो त्यावेळेला मनाला समाधान मिळून जातं, तहान भागून जाते। मस्त, या उंधळीचा किती मोठा भाग आहे बघा, किती उपयोग आहे। आता ह्याच उंधळीमध्ये अजून सांगायचं झालं तर प्रियजनांचे हात जेव्हा या उंधळीमध्ये येतात त्यावेळेला तो स्पर्श जो असतो हा किती आनंद देऊन जाणारा असतो। आता ह्याच्यामध्ये गैरसमज करून घेऊ नका की प्रियकराने प्रियसीचे हात हातात घेतले तर त्याला छान वाटतं, असं काही नाहीये। हे कोणाचे हात तुम्ही घेता, त्यांना आता काय आहे यावर खूप काही डिपेंड आहे। जेव्हा आई त्याच्या मुलाचे हात सुद्धा असे धरते ना तेव्हा दोघांनाही एक वेगळा आनंद मिळून जातो, हा एक वेगळा स्पर्श असतो आणि त्या स्पर्शाने जो आनंद मिळतो हा विलक्षण असतो आणि तो दोघांनाही मिळतो। त्याचे हात उंधळीत येतात, त्याचा स्पर्श वेगळा असतो, त्याचा अनुभव वेगळा असतो। हा बरेच जण अनुभवत असतात पण लक्षात येत नाही किती उंधळत असते। या उंधळीचा किती फायदा आहे, किती गोष्टी आहेत हे कळत नाही। त्याच उंधळीचा दुसरा एक भाग सांगतो की खूप दुःख झालं। आता खूप दुःख वारंवार माणसानं होतं, काही असं नाही। काहींची मनं इतकी हळवी असतात की कोणी काही बोललं तरी त्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू येऊ शकतात आणि हे अश्रू झाकण्यासाठी किंवा आपण वेगळ्या अर्थाने असं म्हणू की अश्रूंना वाट देण्यासाठी चेहरा सुद्धा उंधळीने झाकतात। किती उंधळीचा फायदा आहे बघा, कारण अश्रूंना वाट देण्यासाठी सुद्धा उंधळीचा किती उपयोग होतो। बरोबर। आणि सर आपण उंधळीमध्ये चेहरा लपवून अश्रू वाहू दिले तर एक वेगळं शांत मन होत ना, शांत मन होतं, दुसऱ्याला त्याचा त्रास होत नाही, दुसऱ्याला कळत नाही, आपल्याला पुढे काही लोक सल्ले देतील सांगतील हे भाग होत नाही, ते आपोआप झाकलं जातं आणि मन मोकळं होऊन जातं। आता हीच उंझळ अजून एकदा चेहऱ्यावर येते बरं का? बर, कधी येते तर जेव्हा एखाद्या गोष्टीची आपल्याला लाज वाटते त्याही वेळेला त्या चेहऱ्यावरचे भाव झाकण्यासाठी उंझळीने चेहरा लपवला जातो। खरंय खरंय, किती सहजपणे आपला चेहरा झाकला जातो बघा। आता किती मोठा भाग आहे, किती मोठा विषय आहे की दोन हात। असं लक्षात येतं की सकाळी उठताना फार पूर्वीचे लोक घराघरे वसते लक्ष्मी म्हणायचे आणि त्यावेळेला ओंझळच पुढ्यात असायचे। ही दोन्ही हात बघा आणि ते हात काय करणार आहे ठरवा। मग दिवसाची सुरुवात अशा ओंझळीच्या हाताकडे बघून व्हायची तर तेच दोन हात ओंझळ बनून किती ठिकाणी दिवसभरात उपयोगी येतात हे कधी आपल्या लक्षात आलं नसेल। खरंय सर। आणि याच्या पुढे जाऊन अगदी शेवटचं सांगायचं म्हटलं ना, ती ओंझळ जेव्हा बंद होते तेव्हा आमची नम्रता तिथे दिसते। बघा हे दोन्ही कर जेव्हा एकत्र येतात जुळतात तेव्हा एक शांत नमस्कार। भारतीय संस्कृतीमध्ये हा सगळ्यात मोठा भाग आहे की तुमची विनम्रता। दुसऱ्याचं मन जिंकायचं असेल तर हा नमस्कार खूप महत्वाचा आहे। या नमस्काराबरोबरच आपण असं म्हणू की ज्या वेळेला
अर्घ्य देतो आपण, त्या अर्घ्य देताना सुद्धा दोन्ही कर आपण उघडतो आणि त्याच्यामधनं पाणी सुटलं जातं. आता हा पाण्याचा भाग आला ना, तर एखाद्या गोष्टीवर पाणी सोडायचं असलं तरी सुद्धा दोन्ही कर एकत्र येतात. एखादी प्रॉपर्टी द्यायची आहे तर दोन्ही कर एकत्र येतात. आणि त्याचप्रमाणे कन्यादान करताना दोन्ही हाताची ओंजळच होऊन जाते. ही झालं माझं एक मोठं कार्य माझ्याकडनं घडलं. तर ही जी ओंजळ आहे ही किती मोठी आहे किंवा किती मोठे संस्कार आहेत आणि या ओंजळीचं महत्व जर विचारात तुम्ही घेतलं तर ते फार फार मोठं आहे. जे आजपर्यंत लक्षात आलं नाही किंवा कुणी त्या तऱ्हेने मांडलं नसेल, पण अतुलने नेहमी असंच काहीतरी वेगळे विषय मांडत असतं. तिथे एक श्रद्धेची भावना असते, जसं मी म्हटलं की एक नम्रता तिथे येते. तुमचं श्रद्धास्थान त्यावेळेला डोळ्यापुढे उभं राहतं आणि निश्चित प्रत्येकाला असं म्हणावं असं वाटतं की इथेच कर माझे झुळती, कर माझे झुळती. वा 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 सर, खूप छान तुम्ही सांगितलं आहे. म्हणजे खर तर माणसाला जे सुख पाहिजे आहे ते ओंजळ भरच हवंय ना. वा वा वा, ओंजळ भर गोष्टी केल्या की त्या किती समाधान देऊन जातात हे आज या चर्चेवरून लक्षात आलं. खूपच छान, काय म्हणता मंडळी, बरोबर आलं लक्षात तुमच्या? ईश्वराने दिलेले हे दोन हात आणि हे दोन हात आपण जर एकत्र जोडले तर झाली एक ओंजळ. आणि या ओंजळीतनं सरांनी आज आपल्याला काय काय दिलंय, केवढं मोठं समाधान आपल्यापर्यंत पोहोचवलंय ना. आणि खरंच आपण शांत सुखी आणि समाधानी झालो की नाही? फुलांचा सुगंध मिळाला, अर्घ्य दिला गेला, नमस्कार केला गेला, दान केल्या गेलं. वा 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 वा, किती छान का छान एक्सप्लेनेशन मिळेल असं माझ्या डोक्यात खरं नव्हतं. मला असं वाटणं सुख म्हणजे इतकं केलं की मिळेल, एवढी प्रॉपर्टी जमा करून ठेवा मग मिळेल, असं होईल तसं होईल असं काहीतरी सर सांगतील. पण सरांनी आपल्याला अगदी या उंजळीतनं भरपूर काही दिलेलं आहे. वा वा वा, मन खरंच शांत आणि समाधानी झालेलं आहे तुमच्याकडनं. अभिप्राय येऊ देत बरं का? तुम्ही अभिप्राय येऊ देत असं जेव्हा सांगितलं तेव्हा मनामध्ये एक गोष्ट अशी आली की गेले काही आठवडे, जवळजवळ 16-17 आठवडे आपण माणूस पूजा लोकांना करायला सांगतोय. मग किती लोक खरंच माणूस पूजा करतायत याबद्दल जर लोकांनी माहिती दिली तर त्याच्याबद्दल 25-26 आठवड्यात सांगताना काहीतरी मजा येईल. अगदी खरंय, कारण असं लक्षात येतं की एखाद दोन लोक अभिप्राय देतात की आम्ही माणूस पूजा करतोय किंवा आम्हाला असे अनुभव आले, कळलं. पण खरंच 100 जर हा एपिसोड बघतायत तर त्यातले किमान आपण 25 तरी माणूस पूजा करत असतील. कारण अनेक लोक ऐकून सोडून देतात, फार काही आचरणात आणत नाहीत. पण ही मानसपूजा असं नको व्हायला की त्याचा उपयोग सांगितल्यानंतर वाटेल हे आधी करायला हवं. मग पुढचे 25 वाचतील जर आधीपासून काही केलं तर. एक आढावा घेण्याच्या दृष्टीने आपण जर म्हटलं की नुसतं कळव आम्ही करतो तरी चालणार आहे, कसं करता काय करता नंतरचा भाग आहे. आणि न करण्यामागे एकच हेतू असतो की वेळ नाही आहे कधी करणार. तर इथे मी क्लिअर केलं होतं वेळेचा काही भाग नाही आहे, तुमच्या वेळेनुसार करा. 2 करा, 5 करा, अर्धा तास करा, 1 करा, तो तुमचा भाग आहे. पण ती करणं किती महत्वाचं आहे तर असं जर आपल्याला लोकांनी कळवलं तर आपल्याला त्याबद्दल बोलायला किंवा अजून काही वेगळ्या गोष्टी सांगायला निश्चितच आनंद होईल. अभिप्रायाचा हा नक्की एक फायदा असतो. खरंय खरंय सर, नक्कीच. आणि सगळेजण अभिप्राय कळवायला सुरुवात करतील. चला तर मग पुढच्या रविवारी आपण पुन्हा एक नवीन प्रश्न घेऊन सरांना यशस्वितामध्ये भेटणार आहोतच. तुम्हा सगळ्यांना तोपर्यंत ओंजळ भरून शुभेच्छा. पुन्हा भेटूया, धन्यवाद.